माझ्याच देवगिरीच्या हॉलमध्ये बसल्यानंतर डायरेक्ट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल म्हणून आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलून घेतलं. तिला काहीच सांगितलं नाही, आम्ही सगळे बसलो. 7 ते 10 दिवस द्या, थोडंसं मी साहेबांना कन्व्हिन्स करते, माझ्यावर सोपवा. आम्ही 7-8-10 दिवस थांबलो. मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला, युवक वगैरे पाहिजे आणि त्यांनी तिथं आंदोलन करायचं. काही गोष्टीची चर्चा झाली, इथं वरिष्ठ येतील, जयंत पाटील असतील, तुम्ही असेल आणि मी असेल, चौघांनी दुपारी जेवायचं. निरोप आल्यावर मी गेलो. शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्हाला सातत्याने गाफील ठेवण्यात आलं. ह्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही प्रमुखांच्या पासून ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो, इथं दिलीप वळसे पाटील आणि बाकीचे पण सगळे बसलेत. मी आपल्याला सांगतो हे जे काही घडलं आणि कार्यकारिणी झाली आणि मला कालही वर्किंग कमिटी आम्ही घेतली, त्या संदर्भामध्ये नीट ऐका. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आम्ही 10-12 जण होतो. देवगिरीला बसलो होतो. हे अनेक दिवस चालले, त्याचा उल्लेख अधिकांनी केला. आम्ही काय करायचं काय करायचं. माझ्याच देवगिरीच्या हॉलमध्ये बसल्यानंतर डायरेक्ट साहेबांना सांगितलं तर काय वाटेल म्हणून आम्ही सुप्रियाला माझ्या घरी बोलून घेतलं. तिला काहीच सांगितलं नाही, आम्ही सगळे बसलो. सुप्रियाला बोलवलं, तिला सांगितलं सगळे हे जीवाभावाचे सहकार्य आहेत. लोकशाहीमध्ये बहुमताला आदर द्यावा लागतो तर त्या ठिकाणी संघटना पुढे जाते. आणि त्या प्रकारे बसल्यानंतर तिनं काय सांगितलं, मला 7 दिवस द्या. बरोबर ना, 7 ते 10 दिवस द्या, थोडंसं मी साहेबांना कन्व्हिन्स करते, माझ्यावर सोपवा. आम्ही 7-8-10 दिवस थांबलो. पुन्हा आम्ही जयंत पाटील, अनिल देशमुख पण होते, पुन्हा आम्ही एकत्र बसलो की बाबा सरकारमध्ये गेलं पाहिजे, आमदारांचे काय स्थगित्या मिळालेल्या आहेत, विकास कामं थांबलेली आहेत, अमुक झालेलं आहे, तमुक झालेलं आहे, इतर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, बहुजन समाजाचा विचार झाला पाहिजे वगैरे वगैरे, अल्पसंख्याक समाजाचा विचार झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पुन्हा आम्ही डायरेक्ट साहेबांच्याकडे गेलो. साहेबांनी ते सगळं ऐकलं, ते म्हणले ठीक आहे, बघू आपण काय ते. पुन्हा आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला सगळ्यांना गेलो. वेळ जात होता, आम्ही म्हणत होतो की बाबा वेळ जातोय, एकदा काय तो निर्णय त्या ठिकाणी घ्या. आणि नंतर मग आम्हाला सांगितलं की ठीक आहे, त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या आधी मला वाटतं 1 मे होता, ते ह्यांना माहिती नाही. आणि मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. आणि 1 मे होता, काहीतरी पुस्तकाचं प्रकाशन होतं नवीन. एक मिनिट. परंतु 1 मेला आम्ही अनेक जण कुठं कुठं झेंडावंदन वगैरे कार्यक्रम, कामगार दिन असतो आणि झेंडावंदन असतं, महाराष्ट्र दिन म्हणून 2 तारखेला तो कार्यक्रम झाला. 2 तारखेला ह्यांना कुणालाही कुणाला माहिती नाही, घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं आणि ते राजीनामा देणार होते. तशा पद्धतीने राजीनामा दिला, 15 लोकांची कमिटी तिथंच जाहीर केली आणि त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. त्याच्यामध्ये राजीनामा दिल्यावर सगळेजण एकदम आश्चर्यचकित झाले आणि त्याच्यातनं तिथं वातावरण वेगळं झालं. आणि मग नंतर ते घरी गेले. घरी गेल्यानंतर वेगवेगळ्यांनी वेगवेगळी प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली. मित्रांनो, इथं आनंद परांजपे बसला आहे, इथंच आहे. आणि जितेंद्र आव्हाड यांना राजीनामा दिल्यानंतर सगळीकडं मीडियात आल्यानंतर त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला, युवक वगैरे पाहिजे आणि त्यांनी तिथं आंदोलन करायचं. अरे आम्हाला सांगा ना, म्हणजे राजीनामा परत घ्या परत घ्या. मला काही कळलं नाही हे का.
मला कळलंच नाही माणिकराव का, म्हणजे जर द्यायचा नव्हता तर कोण नाही द्यायचा. त्याच्याच संदर्भामध्ये ही घोषणा मग रोज जाऊन बसायची तिथं, आणि ती ठराविकच टाळकी होती तिथं, ठराविकच. एक आमदार पण नव्हता, जितेंद्र सोडला तर एक आमदार पण नव्हता. आम्हालाही काही कळं ना काय चाललंय हे. मला एक सांगतायत, इतर एक सांगतायत, मागं तर सगळी हिस्ट्री मी तुम्हाला सांगून टाकली. ते पुन्हा मला उघडत बसायचं नाही, लोक म्हणतील किती दिवस यांचं हेच ऐकायचं आहे, हे तुमचं तुम्ही बघा म्हणतील. आपल्याला विकासाचं ध्येय घेऊन पुढे जायचं, पण ही गोष्ट परिवारातले सदस्य म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा तो राजीनामा मागावं काय घेतला गेला वगैरे, आम्हाला सांगण्यात आलं की बाबा माझ्यानंतर सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा, सगळ्यांनी तयारी दाखवली, सगळ्या काही गोष्टी ठरलेल्या होत्या. हे जे काही धरसोड धरसोड आणि गाफील ठेवलं जातं ते बरोबर नाही. एकदा सांगा की हे मला पटत नाही, हे ज्यात तुम्ही एक गाव दोन तुकडे, विषय संपला. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला आठवतंय आम्ही 2 जुलैला शपथ घेतली. 2 जुलैला शपथ घेतल्यानंतर मला एक गोष्ट पुन्हा तुम्हाला सांगायची, पक्ष आणि चिन्हाच्या बद्दल निवडणूक निर्णय हा निवडणूक आयोग घेईल. कोडबाजी, पक्षांतरबंदी केसेस, त्याच्यामध्ये वेळ कमी आहे, तुम्ही त्याच्यात काही जास्त लक्ष देऊ नका. प्रांताध्यक्ष जेवढ्यांना सांगतील त्या पद्धतीने त्यांनी करा. परंतु पुढं आपल्याला 100-200 दिवस राहता, 100 किंवा 120 दिवस राहत आहेत. आता इथून निघाल्यानंतर घरी गेल्यावर कामालाच लागायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत, लोकाभिमुख आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याला आपलंसं कसं करता येईल ह्या प्रयत्न करायचा. 2 जुलैला ज्यावेळी शपथविधी घेतली आणि 5 जुलैला कार्यकारिणी, त्याच्या आधी 30 जुलैला झाली, नाही 30 जूनला, 30 जूनला झाली. आणि त्याच्यानंतर एमईटीला पुन्हा कार्यकारिणी आणि बाकीच्या गोष्टी झाल्या, त्याच्यामध्ये भुजबळ साहेब वगैरे सगळे आपण होतो. मला एक सांगा की 2 जुलैला जर घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता तर 17 जुलैला 15 दिवसांनी आम्हा मंत्र्यांना सगळ्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलवलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मग जर निर्णय आवडलेला नव्हता तर बोलवलं कशाला? आम्हाला सांगितलं की पहिल्यांदा मंत्री या, दुसऱ्या दिवशी सगळे आमदार या. आमदार जरा घाबरत होते पण मी सगळ्या आमदारांना घेऊन गेलो, सगळे बसले, चहा पाणी झालं. त्याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर काही 7-8 जण राहिले, त्यांच्याशी चर्चा होणार होती आणि पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं हे आम्हाला सांगितलं गेलं. गाडी ट्रॅकवर आहे, गाडी ट्रॅकवर आहे, गाडी ट्रॅकवर आहे असं आम्हाला काही जणांच्याकडनं कळायचं. आम्ही म्हणलं ठीक आहे. आणि ह्याच्यात वेळ गेला, ह्याच्यात तटकरे साहेब पण म्हणायचे अरे आम्हाला लवकर सांगा, आम्हाला पुढं जायचं आहे, तुम्ही बाबा असं स्टेटमेंट करू नका. हिनं काही स्टेटमेंट केलं तर अगं रुपाली तू तसं स्टेटमेंट करू नको, असं त्या ठिकाणी बोललं जायचं. आणि सगळं काही पूर्ववत पद्धतीनं करायचं, अशा पद्धतीनं निरोप यायचे. म्हणजे तुम्ही आम्हाला गाफील ठेवता का? मी फसवणूक म्हणणार नाही, गाफील. त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सगळं झालं. ते सगळं झाल्यानंतर 18 जुलैला मला एका उद्योगपतीने पुण्यामध्ये जेवायला बोलवलं. मी नाही सॉरी 18 ऑगस्ट, मी चुकून म्हणलं 18 ऑगस्ट नाही, 12 ऑगस्टला बोलवलं. आणि मला त्यांनी सांगितलं की काही गोष्टीची चर्चा झाली, इथं वरिष्ठ येतील, जयंत पाटील असतील, तुम्ही असेल आणि मी असेल, चौघांनी दुपारी जेवायचं. निरोप आल्यावर मी गेलो. त्याच्या संदर्भामध्ये मग ऑगस्टमध्ये जुलैला झालं, जुलै संपूर्ण गेला, ऑगस्ट 12 म्हणजे जवळपास 1.5 महिना झाला. त्याच्यामध्ये असं का, म्हणजे जर करायचं नव्हतं तर कशाकरता गाफील ठेवायचं, कशाकरता ह्या गोष्टी करायच्या? बर कुणाकरता करता? आम्ही करतोय ना, राष्ट्रवादी म्हणूनच करतोय ना, लोकांची कामं करत नाहीत का? आज राज्यामध्ये आम्ही फिरू शकत नाही, आम्ही चांगल्या पद्धतीने सरकार चालू शकत नाही. मागे 2.5 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये कोण काय करत होतं तुम्हाला माहिती आहे, उभे महाराष्ट्राने पाहिलं. बाबा सगळ्यांच्या बरोबर नीट काम करा केलं. आज पुढं नवीन पिढीचे 10-15 वर्ष महत्वाची आहेत, त्या महत्वाच्या निमित्तानं
त्या संदर्भात आपल्याला पुढे जायचं. आणि हे पुढे जात असताना आता कोणतरी काहीतरी मधनं अन्न बोलत असतं, तसल्यांना उत्तरही मला द्यायची नाही.